नमस्कार मित्रांनो, एनके टेक्नो चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। आपण हे किसान क्राफ्टचं 406D म्हणून मॉडेल लॉन्च केलेलं होतं। मित्रांनो, याचा आपण व्हिडिओ न टाकण्याचं कारण काय, तर ह्याची मार्केटमध्ये भरपूर डिमांड आहे। तर ह्याच्यामध्ये आपल्याकडे स्टॉक फक्त दोनच मशिनी होत्या, त्यासाठी आपण याचा अगोदर व्हिडिओ बनवत नव्हतो। परंतु योगायोग असा आला की आपण या कस्टमरना ही मशीन आपण दिलं होतं। सर, आपलं नाव सांगा। दिगंबर सुखदेव यमगा। हा, आपलं हे ठिकाण कुठलं येतं? बनपूर। बनपूर, बनपूर हे आटपाडीमध्ये येतं मित्रांनो। तर आटपाडीमध्ये थोडस प्रॉब्लेम असं होतं, ह्या मशिनीला काही टेक्निकल थोडस इश्यू होता। टेक्निकल इश्यू म्हणजे काय होता, तर रिव्हर्स फॉरवर्ड हे नवीन शेतकरी असल्यामुळे त्यांना काही चालवण्याचं थोडस लक्षात येत नव्हतं। ठीक आहे, म्हणलं आपण जवळच्या जवळ आहे, आपण जाऊन भेटून येऊया। मग आज सुट्टीच्या वेळेस आम्ही यांना भेटायसाठी आलो। आणि हे ऊस आहे, ह्या ऊसाला माती लावण्याचं हे काम करतं। तसंच हे मशीन आपल्याला डाळिंबीच्या बागेमध्ये बुड चाळण्याचं पण काम करतं, तसंच दोन बैलाची सर्व शेतीची कामं करतं। इथं घेर आहेत, हा रोटरचा रिव्हर्स फॉरवर्ड घेर आहे। तर हे मशीन उलट्या दिशेनं आणि सवश्या दिशेनं पण माती लावायचं काम करतं, रोटरायचं काम करतं। आणि मित्रांनो, हे पहा, ते हाय स्पीड लो स्पीड हे ह्याचं आहे, घेरचं आहे। आणि 6 शिफ्टेड मशीन येतं मित्रांनो। तर ह्या मशीनची किंमतही तुम्हाला मी सांगेन। सर्वप्रथम आपण ह्या बघू, या मशीनीनं काम कसं केलं आहे, काय केलं आहे। तर ही आता माती आपण लावून दाखवलेली आहे आणि तुम्हाला पण लाईव्ह डेमो आता दाखवणार आहे। तर एक मिनटं, आपलं नाव सर? दिगंबर सुखदेव यमगा। यमगर साहेब, आपल्याला थोडं ह्याच्याविषयी, आमच्या सर्व्हिसविषयी तुम्हाला माहिती सांगतील। काय वाटतं तुम्हाला आम्ही सर्व्हिस द्यायला आल्याबद्दल? मशीनचे जरा थोडी अडचण होती आम्हाला, म्हणजे नवीन असल्यामुळे काही कळलं नाही। त्यानंतर तुम्हाला बोलवून तुम्ही आपलं मार्गदर्शन चांगल्या पद्धतीने केलं। बरोबर, जी अडचण ती अडचण सॉल्व्ह केली। तुम्ही आता समाधानी आहात का? हो, आता समाधानी। बरं, अगोदर काय होतं, मशीन आपली माती लावायला थोडी अडचण तुम्हाला वाटत होती वाटतं, तर आता बऱ्या प्रकारे माती लागली। आता मित्रांनो, आपण दोन वेळा मशीन फिरवली, पहिल्यांदा सरी हवार केली आणि दुसऱ्यांदा आपण रोटरनी माती लावलेली आहे। जवळजवळ गुडघ्याच्या लेवलला माती लागलेली आहे। आणि वापशाचं रान असेल, आपली सरी किती फुटे आहे? सरी साडेतीन फुटे। तर दोनच मिनिटात आपण आता हा व्हिडिओ घेणार आहेत, तुम्ही पाहत राहा। तर मित्रांनो, हे शेतकरी जे आहेत, यांनाच आपण आता यांच्याच हातून डेमो घेऊया। तर यांनाच कसं चालवायचं हे मार्गदर्शन करूया मित्रांनो। करा चालू।
पहिली जी आपण माती लावलेली आहे साधारणतः तुम्हाला या इटावरती मोजून दाखवत आहे मी। हे पहा, एक इट, दोन इट, दोन इटाची माती लागलेली आहे। पहा मित्रांनो, एक इट आणि दोन इट, दोन विटाची माती म्हणजे साधारणतः 1.25 फुटाच्या ते 1.5 फुटाच्या आसपास माती लागलेली आहे। साधारणतः ही 3 फुटी सरी आहे। या मशीन विषयी मी नंतर डेमो पण बनवणार आहे मित्रांनो, पण आता मी चला म्हणलं बघूया, आपण शेतकऱ्यांना भेटायला आलोच आहे, तोपर्यंत ऊसातला आपण डेमो घेऊ। तर हे 3 फुटी सरी असल्यामुळं आपल्याला ॲडजस्ट करता येतं आणि हे मशीन 4 फुटामध्ये पण चालवता येतं। तसंच हे आलं आल्यासाठी आणि तर हे मित्रांनो आता आपण सरी जे पाहत आहात तुम्हाला दाखवत आहे ट्रॅक्टरने जवळजवळ 1 ते 1.25 फुटापर्यंत माती लागत चाललेली आहे। आणि किसान क्राफ्टचं हे ट्रॅक्टर आपली शेतीसाठी खूप शेतीची बैलाची मशागतीची वगैरे इतर सर्व जी कामं आहेत ते चांगल्या प्रकारे करतं। आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, हे पुढं चालत काम करतं, त्याचं एक मला एक चांगलं वाटतं, कारण धोक्याचं नाही आहे। जे मशीन पुढं चालत काम करतं ते अजिबात धोक्याचं नसते, कारण अंगावर येण्याचा वगैरे त्रास त्यानं होत नाही। तर ह्या बघा, प्रत्येक सरीला आपण माती बघताय, ह्या पण सरीला माती लागलेली आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला जर कोणाला ह्या मशीनची ऑर्डर द्यायची असेल तर आम्हाला संपर्क करू शकताय, भेटू शकताय। आपण पाहू शकता अगदी याकडंपासून त्याकडंपर्यंत आपल्याला माणूस दिसतोय, म्हणजे सरीला माती किती लागली याचा तुम्ही अभ्यास करू शकतात। आपल्याला जर मशीन हवा असेल तर आम्ही घरपोच डिलिव्हरी देऊ। आम्हाला कॉन्टॅक्ट करा मित्रांनो, आमचा मोबाईल नंबर आहे, नोट करा तुम्ही, 8857000200 आणि 8857000100। तुम्हाला आमचे नवक्रांती ॲग्रोचे आणि किसान क्रांती ॲग्रोचे व्हिजिटिंग कार्ड दाखवत आहे। शेतीची सर्व प्रकारची कामं हे मशीन करतं, एकच मशीन असं आहे। आपल्याला हवा असल्यास फक्त बुकिंग करा आणि आम्हाला ऑर्डर करा। नमस्कार मित्रांनो, तर अशा प्रकारे आपण ह्या 406D डेमो घेतलेला आहे। तर आपण शेतकऱ्यांना विचारू कशा प्रकारे तुमचं समाधान झालं, 2 मिनिटं सांगा तुम्ही कसं काय अगोदर माती लागत नव्हती, तुम्ही स्वतः चालवताय? आम्ही पहिल्यांदा मशीन आणलं तेव्हा काही माती लागत नव्हती। बरं, नंतर आम्ही साहेबांना बोलवलं, त्यांना विचारलं माती काय लागत नाही, त्यांनी स्वतः येऊन आता भेट दिली। भेट दिल्यानंतर त्यांनी आम्हाला सर्व प्रकारे माहिती सांगितली, स्वतः त्यांनी चालवलं, आम्हाला चालवायला लावलं, सगळी माहिती व्यवस्थित देऊन तर आम्हाला आपलं सांगितलं। अशा प्रकारे बघू शकता मित्रांनो, आपल्या सर्व्हिस आपण स्वतः तोंडाने नाही सांगत आहे, शेतकरी स्वतः सांगतील तुम्हाला। अशा प्रकारे आपल्या सर्व्हिस देतो आपण, आणि या मशीनचे सर्व प्रकारचे स्पेअर पार्ट रिपेअरिंग वगैरे असतील ते आपण इथं पंढरपूरमध्ये करत असतो। नवक्रांती ॲग्रो आणि किसान क्रांती ॲग्रो हे आपले दोन्ही शॉप आहेत। आपण वेळात वेळ काढून शेतकऱ्यांशी कशी संपर्क साधता येईल आणि शेतकऱ्यांना कशा प्रकारे मदत देता येईल होता होईल तेवढं ते आपण प्रयत्न करत असतो। तर अशा प्रकारे जर आपल्याला मशीन घ्यायचं असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता, कॉल करू शकता, आम्ही तुम्हाला ऑनलाईन घरपोच डिलिव्हरी पण देण्याचा प्रयत्न करू। आणि ऑल इंडियामध्ये कुठेही तुम्ही मशीन आम्हाला मागवा, आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू। आमचं तुम्हाला व्हिजिटिंग कार्ड दाखवतो, त्याच्यावर तुम्ही संपर्क साधा। आणि मित्रांनो, याचा आपण माहितीचा व्हिडिओ पण बनवणार आहे, जेणेकरून अशी यांना जशी अडचण आली तशी इतर कोणा शेतकऱ्याला अडचण येऊ नये, यासाठी आपण याचा चालवण्याचा डेमो वगैरे म्हणा माहितीचा डेमो आपण बनवणार आहे।
आणि आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन दाबायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.